रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा News24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ऋतुजा, News24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूया जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। नगर जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबावर मोठा आघात झाला आहे। काही पाल्याचे आई वडील दोघांचंही छत्र हरवलं आहे, तर काहींनी घराचा एकमेव आधार असलेले वडील गमावले आहेत। जिल्ह्यातील 76 मुलांवर अशी दुर्दैवी वेळ आल्याची माहिती जिल्हा बाल कल्याण विभागाकडून मिळाली आहे। राज्य आणि केंद्र सरकारने कोरोना संकटात अनाथ बनलेल्या मुलांसाठी विशेष योजना चालविण्याचा निर्णय घेतला आहे। त्याअंतर्गत मुलांचा सांभाळ करण्यापासून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचा समावेश आहे। अनाथांना संज्ञान होईपर्यंत ठोस स्वरूपात मासिक आर्थिक मदतीचीही तरतूद करण्यात आल्याची घोषणा सरकारने केली आहे। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मे महिन्यात लॉकडाऊन केला होता। या काळात हातावर पोट भरणाऱ्यांची उपासमार होऊ नये यासाठी 2 महिन्यांचं रेशन धान्य शासनाने मोफत देण्याचा निर्णय घेतला होता। मात्र पाथर्डी तालुक्यातील जोहारवाडी येथे एका महिन्याचं धान्य मोफत दिल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या धान्याचे पैसे घेण्यात आल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली। अर्धा ब्रास वाळू असलेली ट्रॉली अंदाजे रक्कम 1,38,350 रुपये अज्ञात व्यक्तीने चोरून नेली असल्याची घटना राहता तहसील परिसरात घडली आहे। या ट्रॉलीत असलेली वाळू ही विनापरवाना असल्याचं माहिती झाल्यानंतर ट्रॅक्टर आणि वाळू असलेली ट्रॉलीवर कारवाई करून ती तहसील आवारात ठेवण्यात आली होती। दरम्यान शुक्रवारी 4 जून रोजी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात अर्धा ब्रास वाळू असलेली ट्रॉली तहसील आवारात दिसली नाही, म्हणून चौकशी केली असता ती चोरी केली असल्याचं निदर्शनास आलं। या प्रकरणी राहता पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेवासा तालुक्यातील सोनई येथील व्यंकटेश सहकारी पतसंस्थेतील कर्मचारी आणि संचालक मंडळ यांनी तब्बल 2,21,00,000 रुपयांचा आर्थिक घोटाळा प्रकरणी 2 संचालक गजाआड करण्यात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश मिळालं आहे। बाकी सर्व संचालक मंडळ फरार झाल्याने त्यांची अटक टळली आहे। त्यात संचालक तेजकुमार गुंदेचा आणि गोपाल कडेल यांना अटक करण्यात आली आहे। राहुरी तहसील कार्यालयातून 950 केशरी सिधापत्रिका चोरी करून त्यांचं अनधिकृतपणे वाटप करण्याचा प्रताप 2 महाई सेवा केंद्र चालकांनी केलाय। त्यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दीपक काळे आणि सचिन साळुंके यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इथे वेळ झाली अल्पशा विश्रांतीची, आपण पाहत राहा News24 सह्याद्री। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। News24 सह्याद्री। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। राज्याच्या शिक्षण आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत श्रीगोंदा पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी पदाचा प्रभारी पदभार जामखेडची गटशिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आलाय। या मुद्द्यावरून जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीत वादळाची चर्चा झाली आहे। प्रभारी पदाचा पदभार देण्याचा अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांना देण्यात यावा असा ठराव करून तो विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला। जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची ऑनलाईन बैठक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती प्रताप शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झाली। टाकळीभाण येथे दिवसा पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या लिंक लाईन फीडरसाठी आमदार लहू कानडे यांच्यातर्फे 10 लाखांचा निधी मिळाला आहे। लिंक लाईन फीडर सुरू झाल्यानंतर पाणी पुरवठा योजनेसाठी 24 तास वीज पुरवठा सुरू राहणार असल्यामुळे पाणी पुरवठा दिवसात करण्यात येईल। सध्या भारनियमाच्या वेळेनुसार पाणी पुरवठा केला जात आहे, त्यामुळे सकाळी दुपारी तर कधी रात्री गावाला पाणी पुरवठा करावा लागतोय। त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या गैरसोयीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत। पाणी पुरवठा दिवसा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार केली जात आहे। मात्र आता आमदार निधीतून लिंक लाईन फीडर सुरू होऊन पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे। लिंक लाईन फीडरसाठी 24 मार्चला आमदार कानडे यांच्याशी ग्रामस्थांनी नगर येथे भेट दिली। नैसर्गिक ऑक्सिजन मिळावा यासाठी नागरीकरणाच्या तुलनेत वनक्षेत्राचा समतोल राखणे
आवश्यक आहे. मुबलक वने असल्यास प्रदूषण नियंत्रणात राहून मनुष्यसह प्राणी पक्षी यांचं आरोग्य उत्तम राहतं. जिल्ह्यातील 1371 चौरस किलोमीटरचा भूभाग हा वनाखाली आहे. हे प्रमाण जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या अवघे 8% आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने ग्रामीण भाग उद्ध्वस्त झालाय. रुग्णांची संख्या अचानक वाढली, रुग्णालय उपलब्ध होत नव्हते. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील कोविड योद्ध्यांनीच उपलब्ध असलेल्या साधनातून अनेकांचे प्राण वाचविले आहेत, ते योग्य आहे. म्हणून ग्रामीण भाग सुरक्षित राहू शकला, असे गौरव उद्गार आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले. या टॉप 10 न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.